नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आहोत अलिबाग मध्ये. आम्ही एका कामासाठी इकडे आलेलो, त्यानंतर आता आम्ही पुढे चाललो आहेत कंकेश्वर मंदिर करून आहे. मी हे जे लोकेशन आहे ते वडखळ नाक्यावरून साधारण 30 किलोमीटर अंतरावरती आहे. सो थोडीशी आम्ही त्याबद्दल इन्फॉर्मेशन काढली, तर असं म्हटलं जातं की जिथे मंदिर आहे ते काशीच्या इतपत एवढंच एक पवित्र स्थान आहे ते. आणि आमच्यासोबत जॉईन केलंय आम्हाला एका नवीन फ्रेंडने, आणि ही सुद्धा कॉस्ट्युम डिझायनर आहे, राईट? तर आता आमच्यासोबत ट्रॅजेडी झाली गुगल मॅपमुळे. गुगल मॅपने आम्हाला जो आम्ही कनकेश्वर टेम्पल जे टाकलं होतं ते डोंगराच्या अशा पायथ्याला दाखवलं जिकडे एक रस्ता एंड होत होता आणि बंगलोज होते तिकडे बरेचसे. आणि नशिबाने तिकडे बंगलोज असल्यामुळे तरी आम्हाला कळलं की हा रस्ता नाही जात तिथे. सो तिकडच्या एका लोकल माणसाने आम्हाला सांगितलं की तुम्ही 8 किलोमीटर पुढे आला आहात. मापगाव म्हणून एक गाव आहे, त्या गावामधून त्या पायऱ्या चालू होतात. जेव्हा तुम्ही कधी येणार असाल तर कणकेश्वर टेम्पल म्हणून टाकू नका, मापगाव टाका. तर मग काय करायचं, कणकेश्वर टेम्पल नाही टाकायचं गुगल मॅपमध्ये, मापगाव टाकायचं. मापगाव ही चुकी तुम्ही करू नका. मंदिराच्या पायथ्याशीच तुम्हाला ही इन्फॉर्मेशन दिसेल आणि तुम्ही वाचू शकता 650 पायऱ्या इथे आहेत आणि अंतर सुमारे 5000 फूट आहे. आणि जसं की तुम्ही वाचलं बोर्डवरती की ते प्लॅस्टिक वगैरे आणलं तर मग ते तुम्ही कॅरी करून परत रिटर्न घेऊन जा, बिकॉज प्लॅस्टिकच्या बॉटल्स किंवा प्लॅस्टिकचे जे रॅपर्स असतात तिकडे टाकून कचरा करू नका. ह्या गोष्टींची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल, बिकॉज ह्या गोष्टींची केअर आपण नाही घेणार तर मग कोण घेणार. आमचं हे मेंबर हळूहळू हळूहळू चाललंय. गाइस, सवय सुटली आहे ट्रेकिंगची आणि मला असं वाटतं आमचा जो ट्रेकिंगवाला सिरीज आम्ही चालू करणार आहोत. सो आम्हाला खूप गरज आहे स्टॅमिनाची आणि ही आमची पहिली ट्रेक आहे जी आमच्या पेजवरती जाणार आहे. आणि जर तुम्ही इथले बघाल ना तर पायऱ्या खूप स्लोपमध्ये आहेत, क्लाइंब करताना थोडंसं डिफिकल्टीज पडते बट स्टील पण असं पोचणार एकदम असं असं चुटकी खाल्ली आणि वर अर्धा टप्पा क्रॉस झालाय, ऑलमोस्ट अर्धा, कारण 650 मधलं मला तर वाटतं आपण 300 पायऱ्या कम्प्लीट केल्या. हा आता खरा आणि थोडासा कठीण वाला आता थोडा चालू होतो असं मला वाटतं. म्हणजे हा 300 पायऱ्या कम्प्लीट आणि आमची बाकी आहेत अजून. यो एक्साइटमेंट बघून तुम्हाला पण यावंच वाटत, तुम्हाला पण खरंच यावंच वाटत असेल. ओके, जोकसपाट चालू आहे ट्रेक चांगला, कमीत कमी ब्रेक घ्यायचा प्रयत्न करतोय. मागचा पार्ट होता थोडासा डिफिकल्ट होता पण आता मला थोडस इझी पार्ट दिसतोय. ह्याला तिथे लिहिलेलं आहे की देवाची पायरी म्हणून, सो हा छोटासा असा एक दगड आहे, छोटासा पाऊल सुद्धा दिसतोय तिकडे. मग असं म्हण की देवाचा पाऊल आहे ते करून. मित्रांनो, साधारण 250 पायऱ्या बाकी आहेत, 400 पायऱ्या आमच्या कम्प्लीट झाल्यात आणि या एका टोकाला खूप चांगली व्यवस्था केली आहे की म्हणजे इथे पाण्याची एक टाकी ठेवलेली आहे. अच्छा गार्गी, याआधी तू कुठचे कुठचे ट्रेक केलेस? मी केलाय कालदुर्ग आणि पेपफोर्ड. त्यामधला सगळ्यात कठीण असा तुला कुठचा वाटला? पेब ऑफकोर्स ट्रेक असेल, पण आम्ही ऍक्च्युली उलट्या रूटने चढले त्याच्यामुळे इट वॉज व्हेरी डिफिकल्ट आणि आम्हाला टाइम पण खूप जास्त लागला त्या टायमाला. ओके रोहित, तू कुठचा कुठचा ट्रेक केला? असा पण फक्त एकच केलाय विच इज कर्नाळा, बट तो ट्रेक करताना जी माझी बँड वाजलेली ना, लाईक 5 मिनिटानंतर मी
असं झालेलो. नाही नाही माझ्याकडून होणार नाही, पण माझा फ्रेंड होता त्यांनी मला खूप पुश केलं की तुला करायचंच आहे, तुला काहीही करून करायचं आहे. लिटरली त्यांनी माझी बॅग, माझा हेल्मेट आणि त्याची बॅग तिन्ही गोष्टी कॅरी केल्या आणि मी असा नुसता, बट तरी मी धोकात होतो. बट तो बिचारा, त्याने मला खूप हेल्प केली. अमर त्याचं नाव आहे आणि लवकरच त्याला सुद्धा मी इंट्रोड्यूस करणार आहे, बिकॉज त्याला सुद्धा ह्या गोष्टींची खूप आवड आहे. ओके. आणि गाईज, मी आतापर्यंत कळसूबाई नागेश्वर कर्नाळा, आतापर्यंत साधारण मी एवढे ट्रेक करून झाले. हां, तांदूळगड सुद्धा. ₹150 पायऱ्या अजून शिल्लक आहेत आणि हे आम्हाला एक मंदिर लागलं इथे, जे पार्लेश्वर मंदिर म्हणून एक आहे. गाईज, आम्ही आता ब्रह्मकुंडाजवळ पोहोचलो आहे. खूप सुंदर जागा आहे आणि हीच जागा तुम्ही जर पावसाळ्यामध्ये बघाल, तुम्हाला गुगलवरती काही फोटोज मिळतील. खूपच सुंदर आहे. थोडंसं आता पाणी थोडं खराब वाटतंय, पण जर पावसामध्ये तुम्ही येणार असाल ना तर ही जागा खूपच सही होऊन जाते. आणि तुम्ही जर बांधकाम बघाल, पूर्ण जांबा दगडांनी केलेलं आहे. जसं तुम्ही वरती पोहोचाल, तुम्हाला इथे एक छोटंसं गाव सुद्धा दिसेल. काही लोक इथे राहतात सुद्धा आणि खूप शांतता आहे इथे. आणि खरंच सांगतो, म्हणजे पावसामध्ये जर तुम्ही याल तर हे निसर्ग खूप अजून सुंदर दिसत असेल, हा निसर्ग इकडचा जो आहे तो. प्रवेश करतानाच आम्हाला एक मावशी मिळाल्या. त्यांच्याकडून आम्ही कंकेश्वर मंदिराबद्दलचा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि मावशींनीसुद्धा खूप छान प्रकारे प्रतिसाद देऊन या पवित्र जागेबद्दलच्या अनेक गोष्टी आम्हाला सांगितल्या. चला तर मग जाणून घेऊया त्याचपैकी काही गोष्टी. पहिल्या सुरूला यादवांचं युद्ध झालं, यादव इकडे तिकडे विखरले, काही पठारावर गेले यादव, काही इथे एक यादव इकडे आला, म्हणजे चला कंकेश्वर डोंगर चांगला दिसतोय असं, म्हणजे ते आपल्या गायगुरु घेऊन तिथे चराल तरी गुरांना मिळेल ना. कृष्णाचे भक्त ते लोक, यादव म्हणजे श्रीकृष्णाचे भक्त. तर एक दिवस काय झालं, त्यांची गाय, मोठी गाय होती कपिला गाय, ती जाळीच्या आड, जाळी म्हणजे करवंदांच्या जाळ्या वगैरे, त्याला जाळी म्हणतात असं, तिथे पाजर, दुधाचं पाजर फोडायची. तिथे म्हणजे संध्याकाळी गाय दूध का नाही देत, इतकं गायी दूध देणारी तर का नाही देत, म्हणून तो बघायला आला. बघायला आला तर असं बघते आडोशाला, तर गाय पाना फोडते, दूध टाकते, ऑटोमॅटिक दूध, त्याला पाना म्हणतात, त्याला पाना म्हणतात. तर तो पाना फोडत होता तर त्यांना राग आला, म्हणून त्याने एवढं दगड उचललं आणि त्या खडकावर मारला. त्याला कशाला काय माहित, खडकावर मारल्याबरोबर त्या खडकातून रक्त व्हायला लागलं. इतकं रक्त व्हायला लागलं का तो धुते 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 पुसून काढते धुते, तरी संध्याकाळ झाली तरी ते रक्त थांबण्याचं नाव नाही. ते बसूनच राहिला, घाबरला ना. त्याची बायको आली, म्हणाली काय झालं बघते, तर तिलाही घाबरली. शेवटी तर दोघांनी श्रीकृष्णाचा धावा केला, कोणी असाल काय असाल, आम्हाला काही माहिती नाही त्याच्यातलं, आम्ही आता गाय दूध देत नाही म्हणून रागाने असा दगड मारला. तर ते देव प्रकट झाले. ते शंकर त्यांना सांगितलं काय मी होतो तिथे ना, तू आता सर्वांना सांग काय मी इथे प्रकट झालेलं. परशुराम ऋषी वडील भक्त ते परशुराम, त्यांना बाई चालत नाही, त्यांनी वडिलांनी सांगितलं आईला मार म्हणून आईला मारलेलं, असे ते वडील भक्त. वडील काय सांगतील ते, पण जिवंत पण केलं त्यांनी. पण ते पार्वती काय म्हणाली, एक दिवस सकाळी बसली ती
याच्या धुनीच्या तिथे अंगण कोण तुम्ही नेहमी म्हणता परशुराम ऋषी परशुराम ऋषी कोण आहेत परशुराम ऋषी मलाही त्यांना भेटायला जायचा म्हणाले भेटायला ना कसं नाही त्यांना तर बाई चालत नाही पण हिला कसं सांगावं कारण ही एक क्रोधी बाई आहे आणि हिच्या काय तोंडात तिळ भिजत नाही मग हिला कसं सांगावं ना का तो हा माणूस असा म्हणे पार्वती जेवढी सौम्य तेवढी एकदम रौद्र तसे शंकराचं सुद्धा तेच आहे रुसून गेली बोलली नाही नेत ना मग रुसली मग शंकर बसले तिकडे धुनी दुसरीकडे जाऊन धुनी जवळ बसले मग ह्याला नंदीला पाठवलेला खाली काय गावात सांगू नये म्हणजे तिकडे रयतेला सांगू नये आंघोळ रोज करा आणि एक 8 दिवसांनी जेवा असं सांगते नंदीने उलट केलं बैल बोलतो ना आपण जातीचा बैल तो बैल त्याने काय सांगावं रोज जेवा आंघोळ 8 दिवसांनी करा देव काम झालं आपलं तुम्ही सांगितलेलं निरोप सांगितला काय सांगितलं निरोप म्हणजे रोज जेवाने 8 दिवसांनी आंघोळ करा डोक्याला हात मारला आता धान्य आणायचं कुठून ना आता लोक काय आयदीच होती ना रोज जेवायला बसले तर आयदीच होणार ती तू हे काय केलंस बोलते मग तुम्ही आता काय करू मम्मी गडबडा लोळायला लागले देवांच्या पायाशी काय करू मी आता तर काय नाही तू आता एक करायचं जोपर्यंत म्हणजे जे कलियुग निघत नाही तोपर्यंत तू ते हे करायचं जेवण आता तू जाऊन तिथे त्यांचं त्यांना मदत करायची शेती नांगरण काय तू स्वतःला झुंपून यायचं म्हणून ते बैल झुंपतात ते तू काम करायचं ते आणि तुला एक दिवस दिलेला कुठला बैल पोळा करतो ना आपण श्रावण महिन्यामध्ये तो तुला तुझी पूजा बिजा करतील लोक सांगले तुझं सजवशील एक दिवस तुला सुट्टी ती तोपर्यंत तू जेव्हापर्यंत विज्ञान युग येत नाही बैलाचं कमी झालं पूर्वी सगळ्याकडे बैल गाया हे होत आता एक्झॅक्टली काय एक्झॅक्टली असं ते आपलं तुम्ही हे ते लाल समोर हे दिसतात ना दगडे जांबाजगड असे म्हणले असे दोन याच्या देवाच्या मधून अशी गंगा येते पाणी पिंडी नाही स्वयंभू म्हणजे प्रकट झालेले आहे ना तर तिथे असं चांबा दगड आहे ना त्या रूपी आहे ते पूर्वी माझी आई सांगायची असं लहानपणी तिच्या लहान माझ्या आईच्या लहानपणी ती गणपतीच्या मंदिर उत्सवाला यायची तर त्या सातला होते ते मऊ लागायचं मऊ लागायचं मित्रांनो मी आता इथे वरती मंदिराजवळ आलो आणि आमचं दर्शन वगैरे संपूर्ण झालेलं आहे तर ह्या मंदिराचे ज्या पुजारी आहे तर त्यांच्याशी तुमची भेट करून देतो आम्हाला ह्या छान अशा मावशी आम्हाला इकडे मिळाल्या तर मग त्यांनी आम्हाला खूप साऱ्या गोष्टी या मंदिराबद्दल आणि याचं घडलं आधी सुद्धा त्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत आणि खूप सुरेख अशा गोष्टी आहेत आणि तुमचं नाव काय माझं नाव रेश्मा रवींद्र गुरव आम्ही देवाचे इथले पुजारी आहोत ब्रिटिशांनी दिले आम्हाला पूर्वी 2 रुपये मिळत होते कलेक्टर कडून आणि जर तुम्ही कधी याल आणि ह्या मावशी तुम्हाला इकडे भेटतील तर मग नक्कीच त्यांना जून जुलैला मी आहे माझी टर्न आहे तर कोणाला यायचं तर जून जुलैला आहे 15 दिवस म्हणजे जूनचे 15 दिवस आणि जुलैचे 15 दिवस पौर्णिमा बाय पौर्णिमा तर मग नक्की ह्या मंदिराला भेट दिल्यानंतर ह्या मावशींना सुद्धा भेट द्या आणि त्यांच्याकडून छान अशा गोष्टी आहेत खूप साऱ्या त्यांनी आम्हाला सांगितल्या आणि त्या मावशी नक्कीच तुम्हाला सांगतील आवडीने आणि चुकलं पाकलं असेल माझं काय देवाबद्दल तर देवानी क्षमा करावी आणि पब्लिकनी पण त्याच्यावर म्हणजे काय भाष्य करावं नाही हे काय ना ते काय बरोबर मला जेवढं कळलं तेवढं मी देवाच्या प्रत्यक्ष सांगते देवाचे म्हणून बरोबर गाईज आमचा हा ट्रेक कम्प्लीट झालाय आणि त्याच्या आम्हाला मावशी भेटल्या त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटलं इन्फॉर्मेशन मिळाली या जागेबद्दल कदाचित आम्हाला त्या भेटल्या नसत्या त्या फक्त ट्रेक आमचा फक्त एक व्हिडिओ झाला असता ज्यामध्ये काही इन्फॉर्मेशन नसते फक्त जर त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन आम्ही टाकली तर कदाचित हा ब्लॉग मोठा होईल खूप मोठा होईल पण बघू आम्ही जेवढी पॉसिबल इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करू एडिटमध्ये आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं सुंदर होईल आमचं हे एक्सपिरियन्स होईल आमचा घरचा प्रवास जो आहे तो आता चालू झालेला आहे आता आम्ही उतरत आहोत आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर मग नक्कीच लोकांपर्यंत हा शेअर करा जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका बिकॉज खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी तर मग राम राम धन्यवाद आणि भेटूया पुढच्या प्रवासात.